नमस्कार, ईट रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इझी आणि टेस्टी अशी रेसिपी, बेबी पोटॅटो पिझ्झा। त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघू। तर इथे आपण चेरी टोमॅटो घेतलेले आहेत बारीक स्लाइस करून, त्यानंतर हे बॉईल केलेले पोटॅटो आहेत, तुम्ही कुकरमध्ये हे बेबी पोटॅटो उकडू शकता। त्यानंतर इथे आपण साधारण एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्यानंतर थोडा टोमॅटो सॉस, यानंतर हा बाजारात मिळणारा पिझ्झा पास्ता सॉस आहे, हे मोझरेला चीज आपण घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, त्यानंतर हे मीठ, हे ओरिगॅनो आहे, बाजारात मिळणारा पिझ्झा पास्ता हब्स देखील तुम्ही वापरू शकता, ही काळी मिरी पावडर आपण घेतलेली आहे। इथे आपण एका प्लेटवरती बटर पेपर घेतलेला आहे, तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल प्लेटवरती देखील ते करू शकता। तर ह्या प्लेटवरती आपण हे कॉर्नफ्लॉवर आपण थोडं पसरवून ठेवलं आहे, त्यावर आपण हे शिजवलेले जे बेबी पोटॅटो होते ते आपण ठेवलेले आहेत, सालीसहितच आपण याचा वापर करणार आहोत। एखादी वाटी घेऊन हे जे शिजवलेले बटाटे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे थोडे दाबून घ्या। व्यवस्थित दाबा, त्यांना चपटा आकार आला पाहिजे। तुम्ही अशा प्रकारे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्या। यानंतर गॅसवरती आपण हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तो चांगला गरम होऊ द्यात। जी कृती करणार आहोत आपण ती मीडियम फ्लेमवरच करणार आहोत। आता त्यावर थोडं तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात। पॅन आणि तेल दोन्ही चांगलं तापलेलं आहे। आता त्यावर जे आपण बेबी पोटॅटो घेतले होते स्मॅश करून, ते बेबी पोटॅटो आपण ठेवतो आहे। इथे आपण 6 बेबी पोटॅटो घेतलेले आहेत, गरज भासल्यास अजून तुम्ही तेल वापरू शकता। हे बेबी पोटॅटो एका बाजूने चांगले क्रिस्पी करून घ्या, तुम्ही ते चेक करून बघा। सर्व बटाटे आपण आता पलटून घेतले आहेत, एका बाजूने ते चांगले क्रिस्पी झालेले आहेत, तर त्यावर थोडं तुम्ही मीठ घाला। यानंतर त्यावर काळी मिरी पावडर घाला। आता आपण सर्व बटाट्यांवरती थोडा थोडा टोमॅटो सॉस लावणार आहोत। यानंतर जो आपण पिझ्झा पास्ता सॉस घेतला होता तो पिझ्झा पास्ता सॉस आपण त्या बटाट्यांवरती लावणार आहोत। खूपच छान अशी ही रेसिपी होणार आहे। तुमच्या घरातल्या लहान मुलांना, मोठ्यांना, सर्वांनाच आवडेल अशी ही इझी आणि टेस्टी अशी रेसिपी होणार आहे। हा जो आपण टोमॅटो सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस लावला होता तो त्या बेबी पोटॅटोंवरती चांगला पसरून घ्या आणि गॅस लो ठेवा, नाहीतर बटाटे करपू शकतात। ही कृती आता आपण स्लोवरच करणार आहोत। यानंतर जे बेबी पोटॅटोवरती आपण सॉस लावला होता त्यावर चेरी टोमॅटोचे स्लाइस आपण ठेवणार आहोत। सर्व बटाट्यांवरती तुम्ही चेरी टोमॅटोचे स्लाइस ठेवा। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता। इथे आपण प्रत्येक बटाट्यांवरती एक साधारण 2 टोमॅटो स्लाइस घेतलेले आहे। बघा, साहित्य देखील जास्त नाही आहे, खूप कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। यानंतर आपण त्यावरती जे मोझरेला चीज घेतलं होतं ते चीज आपण त्यावर
घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावरती चीज ठेवू शकता. मॉझरेला नसेल तर तुम्ही आपलं जे नॉर्मल चीज आहेत प्रोसेस चीज ते देखील तुम्ही वापरू शकता. फरक एवढाच की मॉझरेला चीज जे आहे ते जरा लवकर मेल्ट होतं. यानंतर आपण जे ओरिगॅनो घेतलं होतं ते ओरिगॅनो आपण या चीजवरती आपण घालणार आहोत. आता पॅनवर एक झाकण मारणार आहोत. आता एका मिनटात हे बेबी पोटॅटो पिझ्झा तयार होणार आहे. एक मिनिट झालेला आहे. आता हे झाकण आपण काढलं आहे. तुम्ही बघू शकता बेबी पोटॅटो पिझ्झा आपला रेडी झालेला आहे. खूपच टेस्टी असा हा पिझ्झा आहे. खूप सोपी रेसिपी. बघा किती छान दिसतं आहे. टेस्टला देखील खूपच मस्त अशी ही रेसिपी. तुम्ही नक्की घरी बनवा, ट्राय करा. आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ईट रेसिपीज. धन्यवाद.